पूज्य ललितजी महाराज यांच्या शिव महापुराण कथानिमित्त हा सातवा दिवस आहे. गेले सहा दिवस माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि माझे बाल गोपाल या ठिकाणी महाशिव पुराण कथाचा लाभ घेत आहे. तुमच्या आमच्या सर्वांचं भाग्य आहे की शिवजीची महिमा तुम्हा आम्हा सगळ्यांना बघायला मिळाली, ऐकायला मिळाली आणि या ठिकाणी काल सुंदर असं गणेशजीचा विवाहसुद्धा तुम्ही आपण सगळ्यांनी बघितला. आपण इथं प्रत्यक्ष बघितला पण आम्ही घरी टीव्हीवर लाईव्ह बघितला. ज्या पद्धतीने परमपूज्य ललितजी महाराज या ठिकाणी शिव महापुराण कथेची महिमा आपल्याला सगळ्यांना सांगत आहेत, तुम्ही आपण भाग्यवान आहात की अशा परमपूज्य महाराजाच्या हातून आपल्याला ही शिव महिमा ही कथा ऐकायला मिळत आहे. ज्या माझ्या माता भगिनी गेल्या सहा दिवसापासून, हा सातवा दिवस आहे, गेल्या सहा दिवसापासून सर्व आपला परिवार सोडून नवरा बायको मुलं सगळं सोडून या ठिकाणी बसलेले आहेत, याच श्रेय हे आमच्या रुद्र ग्रुप जो आहे त्याला जातं आणि त्या तरुणांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज तुम्ही आपण सगळं बघत आहोत की तरुण पिढी ही कुठंतरी व्यसनाच्या नादी लागलेली आहे, व्यसनहीन होत आहे. पण आपल्या नवापूरचा रुद्र ग्रुप जो आहे त्या रुद्र ग्रुपाने संकल्पना केली मागच्या वर्षी की आपल्या नवापूर शहरामध्ये शिवपुराण झालं पाहिजे आणि आदरणीय परमपूज्य ललितजी महाराजांचं एक वर्षापूर्वी त्यांनी या नवापूरसाठी बुकिंग केलं. तुम्ही आपण भाग्यशाली आहोत की भगवंताने सुद्धा एक वर्ष आपल्याला जिवंत ठेवलं की शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी. म्हणून भगवंताचे मानव तेवढे उपकार आभार कमीच. या शिव महापुराण कथेच्या निमित्ताने आपल्याला शेवटी एकच सार आपल्याला मिळतो की कुठल्या गोष्टीवर घमंड, कुठल्या गोष्टीवर अहंकार करायचा नाही. कारण हे जो श्वास घेतो आहे हा सुद्धा भगवंताचा आहे, भगवंतच आपल्याला श्वास देतो आहे हे या आपल्याला कथेद्वारे ऐकायला मिळालं, महाराजांनी सांगितलं. त्याच्यामुळे तुमच्या आमच्यातला मीपणा बाजूला ठेवून या सनातन धर्माचा विजय झाला पाहिजे. सनातन धर्म हा वाढला पाहिजे आणि या सनातन धर्मामध्ये सुसंसार हे आपल्या मुलाबाळांना मिळाले पाहिजे. या कथेद्वारे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं. जेव्हा या ठिकाणी आम्ही सुद्धा आमंत्रित झालो, आम्ही सुद्धा आलो आणि या ठिकाणी जेव्हा माझ्या माता भगिनी आणि बाल गोपाल या ठिकाणी अक्षरशः नाचायला लागले तर कुठंतरी भगवंताच्या बद्दल मनामध्ये अपार श्रद्धा ही आमच्या नवापूरवासियांची सुद्धा आहे हे या निमित्ताने बघायला आपल्याला मिळालं. आपल्या मुलांना येणाऱ्या दिवसामध्ये चांगलं संस्कार हे घडले गेले पाहिजे, सुसंस्कृत परिवार हा आपला झाला पाहिजे आणि या जगामध्ये जर सुसंस्कार कोणी देणारी असेल तर ती इथं बसलेली आमची माता आहे, जी जननी आहे, तिच्याकडनं आम्हाला संस्कार मिळतात आणि त्या मातेला कोटी कोटी धन्यवाद देतो की या ठिकाणी आमच्या सगळ्या माता आल्या आणि या मातेंनी या ठिकाणी या शिव महापुराण कथेचं पूर्ण सात दिवसाचं ही कथा